Thank you.
जग ब्रह्मा रूपे
लक्षण साधूचे लक्षण लक्षण घेती साधूचे साधूचे लक्षण घेती साधू 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 साधूचे लक्षण घेती साधूचे लक्षण साधूचे लक्षण घेती साधू साधूचे लक्षण सर्वाभूती समदृष्टी सर्वाभूती समदृष्टी तेच साधुये सृष्टी
जग ब्रह्म रूप जाणतेची साधूचे लक्षण. एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत नित्य साधी आत्महित. जग ब्रह्म रूप जाणतेची साधूचे लक्षण. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. हे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया. श्री चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका जयंची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण. त्याची बंधू श्रीचरण ते श्रीगुरुचे नमस्कार. आता आता उपाय वन व संतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमरतची परमृतू कारुण्याचा. सर्वाभूती दया साधू म्हणावी ऐशिया. जग ब्रह्म रूप जाणतेची साधूचे लक्षण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग. दक्षिण काशी पैठण निवासी श्री संत शांत श्रीमंत गुणवंत ज्ञानाचे सागर शांती ब्रह्मनाथ महाराजांचा चार चरणाचा अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडला. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. या क्षेत्र श्री क्षेत्र गोकर्णेश्वर संस्थान तथा पंचकृषीतील सर्व गावकरी मंडळी दाभाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना या पवित्र ठिकाणी भूमीवरती अखंड हरिनाम सप्ताह भक्तिरोप्य महोत्सव
वर्ष 25 या ठिकाणी संपन्न होत आहे. ईश्वराच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परम पूज्य आदरणीय आपले सर्वांचे श्रद्धास्थान वैराग्यमूर्ती तपस्वी शांतिराम बाबाजी यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा भागवतवाचक हरिभक्तीपरायण भागवताचार्य प्रकाश महाराज शेलवाळीकर यांच्या अमृतमय वाणीतून आपण सर्वजण भागवत कथा श्रवण करता. सर्व कार्यक्रम व्यवस्थिशीर चालू आहे. संयोजक या कार्यक्रमाचे आमची भगिनी संयोजक साध्वी ताईमाई दिद्दी या सर्वांच्याच सहकार्याने संपन्न होत असलेला हा भक्तिमय रौप्य महोत्सव सोहळा. या ठिकाणी लाभलेले मृदंगवादक हरिभक्तीपरायण मनोज महाराज, गायन सम्राट हरिभक्तीपरायण दत्ता महाराज, गायन सम्राट हरिभक्तीपरायण वामन महाराज आदी करून सर्व उपस्थित मंडळी, सर्व आलेले श्रोते मंडळी, विनेकरी बाबा, चौबदार बाबा, सर्वच या ठिकाणी आलेली मंडळी, माझ्याबरोबर असलेले नितांत सारथी मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण गोविंद महाराज शिंदे, श्रीक्षेत्र संस्थान तुळजा भवानी राजे टाकळी, महंत आचार्य वेदांत वाचस्पती गणेशानंद बाबाजी श्रीक्षेत्र राजा टाकळी संस्थान, हरिभक्तीपरायण परम पूज्य आदरणीय श्री संत विष्णुदास नामदेव बाबा ढवळे श्रीक्षेत्र चारठाणा, या सर्वांच्याच आशीर्वादाने कृपेने या अभंगाला चिंतनाला निरूपणाला प्रारंभ करतो. या पवित्र पुण्यनगरीमध्ये श्री संत नाथ महाराजांच्या अभंगाची निवड केली आणि अभंग निवडण्याचं कारण एकमेव आल्या आल्या हे रम्य ठिकाण वाटलं, रम्य ठिकाण. तस या अगोदर हे कमीच राहू द्या, या अगोदर बाबाजी हे जंगल होतं, या अगोदर हे जंगल होतं, पण तपस्वी बाबाच्या पुण्याईनं हे मंगल झालं. जंगलाला मंगल करण्याची ताकद फक्त साधूत असती साधूत, आणि जीवाला देवत्व बनवण्याची ताकद साधूत असती साधूत. जडमुड साधूची कृपा झाल्याच्या नंतर पशु बोले वेद, पशु बोलतात, प्राणी बोलतात, दगड बोलते, माती बोलते, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा. पशुला सुद्धा बोलायला लावलं, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया. साधूची महत्वी साधूची शक्ती आहे म्हणून आल्या आल्या पवित्र ठिकाणा बघितल्याच्या नंतर अंतकरण बाबाजी पवित्र झालो पाहिल्याच्या नंतर. याही पेक्षा समाज दुसरीकडे जास्त असल, जास्त असल, मंडपही मोठा असल, सगळ्या गोष्टी मोठाल्या असतील, पण आत्ताच आमचा विषय झाला.
आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार सांगायचे, पवारांना सांगायची दौलताबादची, प्रसिद्ध असावा का सिद्ध असावा, प्रसिद्ध असावा का सिद्ध असावा, सिद्ध असावा सिद्ध, कारण सिद्ध ही अवस्था आहे. काय? सिद्ध ही अवस्था आहे आणि प्रसिद्ध ही व्यवस्था. संसारात अस्तित्व व्यवस्था आणि परमार्थात अस्तित्व अवस्था. चातुर्वे हरवी महत्व लपिवी पिशेपण मिरवी जगामादी किंवा आवडीने. म्हणून या कलियुगामध्ये या जगामध्ये सगळ्यात महत्वी कमी जर असेल तर महाराज म्हणतात साधूची साधूची, आणि सगळ्यात उद्धार होण्याचं साधन जर असेल तर नामा नाही, आणि भेट जर व्हायची असेल तर साधूची साधूची. म्हणून साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. असं प्रमाणे महाराज कैशी कैशियाने भेटते ते साधू, साधू कशाने मिळ, कैशी कैशियाने भेटते ते साधू, त्याच उत्तर तिथेच आहे. आयशी आयशियाने भेटते ते साधू बहुआव घड कम न गजे गजे साधुई नाही सर्वत्र चंदनम न उने उने समुद्र नदी नवे हे समुद्र सात्या सारखी दोन्ही दिसती ए दोन्ही दिसती सारखी दोन्ही दिसती सार हरी दोन्ही दिसती सार ए वरम दोन्ही ते पारखी वरम जानी तो पारखी वरम पारखी तो पारखी
दोनी दिसती सारखी वर्म जाने तो पारखी राजहंस बगळा सारखे दिसायला राजहंस बगळा दिसायला सारखे पण कळेल केव्हा नेने राजहंस पाणी नेने राजहंस पाणी नेने राजहंस पाणी शिदिलावी पिसे शिदिलावी पिसे कोण तया हे शिदिलावी पिसे कोण तया पिसे बगळा केव्हा कळन पाणी आणि दूध बाजूला काढील तेव्हा कळन तो राजहंस राजहंस ज्ञानोबाऱ्यांच्या 18व्या अध्यात उभी राजहंसाचे चालले की भूतळी झाले शाने राजहंसाचं चालणं जगामध्ये आईटदार मग राजहंस भूतळी चालतो आईटबाज मी बाकीच्यानं चालू नाही का आशातला काही प्रकार नाही पण दूध आणि पाणी निवाड करण्याची शक्ती त्या पक्षात त्या पक्षात कुणात राजहंसामध्ये कोणात नाही तशी ज्ञान अज्ञान बाजूला सरकवण्याची ताकद आमच्या साधुते संताते म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीव लग साधूची महती थोरी आहे म्हणून महाराज म्हणतात प्रत्येक जगामध्ये साधूचं महत्व थोडे बरं ठीक आहे साधू मिळावा का कळावा कळला पाहिजे मिळावा का कळावा कळला पाहिजे माणसाला साधू गेले दिगंबर ईश्वरी भूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी आता कोणी आयुष्य होणे नाही साधू कळावा साधू कळला पाहिजे एखांबार भेट होती पण कळत नाही ज्यांच्या सानिध्यात आपण रात्रंदिवस बाबाजी बाबांच्या सानिध्यात आपण रात्रंदिवस पण बहुतेक बाबाजी अजून सगळ्याला तितके कळाले नाही केवढे जेवढे पाहिजे होते तेवढे कळाले नाही आणि कळतील केव्हा इथं कीर्तनाला बसायला जागाही पुरणार नाही तेव्हा कळतील तेव्हा कळते साधूंचं महत्व थोरी असते थोरी बाबाजीने जीवनामध्ये साधना केली साधना उपवास पारणे केला दारवंडा उपवास केला उपवास किती वर्ष 24 वर्ष तप केलं उपवास तपाचे सामर्थ्य तपविला अमुक चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे आता त्यांच्या जीवनामध्ये वैकुंठ सुद्धा इथं नांदायला आले तप केली साधना तप आणि त्या तपाचं बळ आणि त्या तपाला अनुष्ठानाला शक्ती म्हणून आमची आदिशक्ती आमची साध्वी दिद्दी ज्ञानेश्वर महाराजांना अमृत अनुभवमध्ये तुमच्या दोघांचं वर्णन केले शिवशक्ती समाविषे नमन केले म्या ऐशे का रंभ गर्भ आकाशे रिघाला जो त्या भक्तिरूपी शक्तीने या वैराग्य सत्पुरुषाला जीवन कलेला महत्व देऊन उपवास तापाला खूप मोठं सहकार्य केलं म्हणून आज या डोंगरावरती आपण इथे नांदत आहात विठ्ठल
बाबाजींना बघूनच माझ्या ध्यानात आलं, लक्षात आलं की आपण दुसऱ्यावर चिंतन न करता न बोलता आपण आज साधूचंच महत्त्व बोलावा आणि साधू सत्पुरुषाचंच सांगावा म्हणून श्री संत नाथ महाराजाचा अभंग निवडला. महाराजांची भाषा आहे सर्वाभूती दया. सर्व भूत मात्रावर ज्यांचं प्रेम आहे, ज्यांच्यावर दया आहे, असा महात्मा महाराज म्हणतात दुर्मिळ आहे, दुर्मिळ. विषय चालला होता, एखाद्या वेळेस भेट होती पण कळत नाही साधू, कळत नाहीत कशावरून. जगाचिया मेळे नदीचे होई, जगाचिया मेळे नदीचे होई, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, भाव भक्ती बळे. जगाचिया मेळे दृष्टी कळे, कळे भाव भक्ती बळे. बारीक आहे का? मार्ग जया कळे भाव भक्ती बळे आणि जगाच्या मेळे न दिसती. साधू जगाच्या मेळ्यात नसतो, नसतो. सैल्य सैल्य केन माणिकम मुक्तिकम न गजे गजे. साधूही नाही सर्वत्र चंदनम न उने उने. साधू जगाच्या मेळ्यात राहत नाही, साधू अलुप्त राहतो. तू म्हणता साधू हा शब्द बऱ्याच वेळेस वापरला तुम्ही, साधू साधू साधू, पण नेमकं साधू म्हणजे काय? साधू कशाला म्हणतात ऐका. थोडं बारीक ऐकलं की साधूची व्याख्या तुम्हाला कळन. शब्द दोन आहेत, साधू साधू आणि एक साधू. नाही कळायला लोक, थोडं बारीक ध्यान द्यावं लागतं. आध्यात्मिक कुठ चिंतन ऐकताना लक्ष जास्त द्यावं लागतं. सहज विनोद केल्याला लक्षात येतो पण बारीक कुठ चिंतनाचा ऐकण्याचा विनोद जर केला तर ताबडतोब लक्षात येत नाही. तस सर्वसामान्य कीर्तन एवढं ऐकणं सोपं नाही, एखाद्या वेळ सांगणं सोपं आहे पण ऐकिन लय कठीण. तशा पद्धतीने ऐकणं. दोन शब्द आहे साधू आणि साधू. द दौतीचं लावलं तर साधू होत आहे साधू, आणि ध लावलं ध धनुष्याचं त्याला उकारे धू. काय धू? अहो शब्दच असा आहे सहा धू. सहा किती? अहो सहा सहा धू. जन सहाला धुतलं, कळालं का नाही? सांगायचं डबल. सहा धू, ज्यानं सहाला धुतलंय. पण ज्यानं सहाला धुतलंय म्हणजे नेमके सहा कोण? सहा कोण? काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रुखमाईच्या वरा सहा धू. जन सहाला धुन काढले म्हणजे षडविकार आहेत, षडविकार. काम क्रोध दंभ मच्छर अहंकार या सहा षडरिपुला ज्यानं धुन काढले त्याचं नाव आहे साधू. नाही मच्छराचा ठाव शरीरी नसावा, हे सहा ज्यांच्याजवळ राहत नाहीत त्याला म्हणायचं साधू. नामदेव महाराजांच्या भाषेत जर सांगायचं तर शेळी करी घुसळन तेथे मांजर काढी लोणी आणि उंदीर गेले देशांतरात ताक्या भरल्या गुणी.
भारुळे नामदेव महाराजांचं, शेळी करी घुसळण मांजर काढी लोणी आणि उंदीर गेले देशांतरा ताक्या भरल्या गोणी, शेळी कोण मांजर कोण आणि उंदीर कोण, शेळी साधू मांजर साधक, उंदीर अंतकरणातले षडरिपू काम कृदाधिक, आणि ते साधक रूपी मांजरीनं शेळी जवळ राहून ग्रहण करून चिंतन ऐकून कथन ऐकून बोध घेऊन शेळीचा बोध मांजरीनं घेतला आणि मांजरीला अनुभूती आल्यामुळं मांजरी जवळ जे राहत नाहीत उंदीर गेले देशांतरा ताक्या भरल्या गोणी, ते सहा विकार निघून गेले पण त्या मांजरीनं शेळी जवळ थांबावा. मांजर या शब्दाचा अर्थ आहे जीव आणि शेळी या शब्दाचा अर्थ आहे संत. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, जीव परमात्मा या शरीरातून त्या शरीरात त्या शरीरातून त्या शरीरात सारखा उड्या मारतो. नामदेव महाराज बोलतात सस्यान सिंह ग्रासिला बेंडूक आले लोटे, ससा म्हणजे जीव आणि सिंह म्हणजे परमात्मा. ते जीव त्या सिंहाकडे जातो साधूकडे जातो त्याला तेव्हा ती अनुभूती येते. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात सांगितलं साधू बोध झाला. हे साधू बोध झाला, साधू बोध झाला, साधू बोध झाला, तोडू रुणी आठेला, साधूचा अनुग्रह घेतला साधूचा बोध झाला. बोध दिला मज सांगाते मार्ग दाविला नीतो, तिमूर दुःख गेले फिटले भ्रांती पडल, श्री गुरु निवृत्ती राय दिला मज सांगाते मार्ग दाविला नीट. साधून बोध सांगितला मार्ग दाविला आणि त्या मार्गावर आपण सर्व चालला. साधू बोध झाला नुरोनिया ठेला. साधूचा बोध झाला की मनुष्य मुरल्या जातो मुरल्या जातो. किती ऐकायचं किती म्हणायचं किती वादन करायचं किती लक्ष द्यायचं मुरलो नाहीत आपण मुरलो नाही. बाबाजी तुमच्या माहितीसह सांगतो आपण फिरलो नाहीत का मुरलो नाहीत लक्षात येते ना पण भाषा काय अवघड तर नाही ना. आपण फिरलो नाहीत का मुरलो नाहीत
जरा जोरात बोला म्हणजे मला बरं वाटत. आवाज येईन पण फिरलो नाहीत का मुरलो नाहीत. ते म्हणते बरं जिकडे तिकडे. मुरलो नाही बरोबर, अजून मुरलो नाही. अंदाजा कधी मुरायचे? वेदांताचा लवकर मेळ लागत नाही, वेदांताचा लवकर मेळ लागत नाही, आणि वेदांताचा मेळ लागल्याशिवाय बाकीचा मेळ लागत नाही. आणि मुख्य हेचे भांडवली आपण सारखे फिरतो. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी, निज देव नेनशी मुळी कोण. सारखे फिरतो पण अजून थकवा आला नाही, थांबलो नाही, दमलो नाही. का? कुणाला विचारलं नाही. विचारलं नाही असं नाही, ज्याला विचारायचं त्याला विचारलं नाही, आणि त्यानं जसं सांगायचं तसं अजून सांगितलं नाही, म्हणून आतापर्यंत आपण मुरलो नाहीत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साधू बोध झाला तो नुरुनिया ठेला, थाईच मुरला अनुभव. अनुभव आले अंगांते या जगा देतसे. साधूंची महती आहे तुम्हाला आम्हाला उपदेश करावा, अनुभव द्यावा. आणि त्या साधूच लक्षण श्री संत नाथ महाराज अभंगाच्या सर्वभूती दया, 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 सर्वभूति दया, सर्वभूति दया, सर्वभूति दया, सर्वभूति दया, सर्वभूति दया, सर्वभूति सर्वभूति दया, सर्वभूति दया, सर्वभूति दया, सर्वभूति दया, साधु see.
म्हणतात कुणाला सर्वभूती दया, सर्व प्राणी मात्रावर भूत मात्रावर ज्यांची तीव्र दया आहे। तू म्हणाल महाराज मग आम्ही दया करीत नाहीत का? प्रत्येक जण दया करतो, पण तेच दासा आणि दासी तेच दासा हरी दासी तेच मुलावर प्रेम करतो तेच आपल्या भावाच्या मुलावर प्रेम तसंच असावा, आणि भावाच्या मुलावर तसं प्रेम असावा तसं शेजाऱ्याच्या मुलावरही तेवढंच प्रेम असावा, त्याचं नाव आहे साध। एक जण हातात ऊस घेऊन चालला, हातात ऊस घेतला ऊस, आणि ऊस घेऊन जात असताना समोरून स्वतःचा मुलगा आला आणि भावाचा मुलगा आला। ध्यान द्या, हातात ऊस घेऊन चाललेला व्यक्ती, स्वतःचा मुलगा आला आणि भावाचा मुलगा आला। मग आता दोघा जणाला ऊस द्यायचा आणि ऊस तर एकच आहे, म्हणून त्यानं तुकडे केले, एका ऊसाचे तुकडे केले। तुकडे किती झाले? हा, दोन, दोन तुकडे झाले। मग आता दोन्ही हातात धरले डाव्या आणि उजव्या, आणि दोन्ही मुलाला द्यायचे, दोन्ही मुलाला द्यायचे। मुलं समोरून येऊ लागले आणि हे असं घेऊ लागला, ऊस देऊ लागला। मुलं जवळ आल्यावर त्याच्या ध्यानात आले, आपला स्वतःचा मुलगा डाव्या बाजूने आणि भावाचा मुलगा उजव्या बाजूने, पण स्वतःच्या मुलाला ऊस देताना ऊस मात्र बुडाकडच्या भागाचा नाही, कोण्या भागाचा आहे? काय म्हणते तिकडे त्याला? वाढ। आमच्या तिकडे तेच म्हणते वाढ। वाढाकडचा हातातला ऊस आपल्या स्वतःच्या मुलाकडे येऊ लागला, आणि भावाच्या मुलाला बुडाकडचा ऊस जाऊ लागला। मग आता काय करावा? त्यानं पर्याय सुचवला अगदी दोन मिनिटात, म्हणला काही काही टायमाला असं बी करावं लागत। काय केलं त्यानं? हात हात फिरवला। काय म्हणते तिकडे? आडी। बरोबर, आमच्या तिकडे तेच म्हणते आडी। ही आडी आहे ना, ए शांत बसा, ही आडी आहे ना, आडी कधीच चांगली नसते। बाबाजी, निदान परमार्थ करताना तरी नसुनी, हा आडी। आओ त्याच्या घरी कधीच बसत नाही माडी, असली तर आडी। आडी नसून आहे जीवनामध्ये, म्हणून जीवन साधूच आहे। तेची दासा आणि दासी, एका साधूकडे एका व्यक्तीनं, एका साधूकडे एका व्यक्तीनं एक किलो सुवर्णाची कात्री नेली, एक किलो सुवर्णाची कात्री नेली आणि 25 ग्राम चांदीची
सुई नेली, दोन वस्तू नेल्या, सुई चांदीची नेली आणि कात्री स्वर्णाची नेली आणि साधूकडे घेऊन गेले आणि साधूला विचारलं आपल्याला काय हवंय, काय हवंय, अंदाज आपण काय घेतो, आपला अंदाज आपला अंदाज काय, कातर स्वर्णाची आणि सुई चांदीची, चांदीपेक्षा सोन्याला किंमत आहे. सोनं अंगावर नसावं, ध्यानात घ्या, सोनं अंगावर नसावा, माणूसच सोन्यावानी असावा. हे सोनं किती घातल्यानं काय हो, भूषणे घेती काढून, आणि ह्या सोन्यानं काय माहिती, काही न केल्या होय घोडे, गाढवाला किती शृंगार घाला, प्रयत्न करा पण ते घोडं होणार नाही. म्हणून त्या सद्गुरूकडे साधूकडे दोन वस्तू नेल्या, सुई नेली चांदीची आणि स्वर्णाची कात्री नेली. सर्वसामान्य साधू जर असन तर त्यानं कात्री स्वीकारली असती, पण साधू तपस्वी होते आपल्या बाबाजीवानी. वैराग्याचा त्याग आहे त्याग. आता मी एक तास चर्चा करू लागलो, ते म्हणले बाबाजी आपल्याला कोणालाच बोलवायचं नाही आणि काहीच करायचं नाही, आपल्याला फक्त साधना करायची. मी जसे कीर्तन करतो आणि जसा फिरतो तसा पहिला साधू माझ्या जीवनात मी बघितला. पहिला साधू बघितला की ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला दिव्य तेज येतं, तेज आणि साधूची तीच शक्ती. काश्मीनं पाहिलं न पिला क पाजायचं काम न, तशी साधूत शक्ती. आणि लहान्याला तेवढंच बोलणं, मोठ्याला तेवढंच बोलणं. मला आल्या आल्या वाटलं होतं आपल्याला बोलतीत का न बोलतीत, आपल्याला जवळ येऊ देतात का न येऊ देतात. इतकं जवळ केलं, पहिल्याच वेळेस एवढं जवळ केलं असं वाटायलंय आता इथून जाऊ नये. ही साधूची शक्ती असती शक्ती. म्हणून त्या ग्रस्तानं दोन वस्तू नेल्या साधूकडे, पण साधूने कात्रीचा त्याग केला. ध्यानात धरा, एक किलो स्वर्णाची कातर होती पण त्याग केला त्याग, आणि सुई जवळ घेतली. तुमच्या माहितीसमोर सांगतो, कात्री घेतली नाही काय कारण, आणि सुई घेण्याचं काय कारण, दोन कारण सांगतो, त्याला साधू म्हणतात. मग त्या ग्रस्तानं विचारलं, बाबाजी कात्री तुम्ही घेतली नाही मला मान्य, कात्री घेतली नाही मला मान्य आणि सुई घेतली मला भी मान्य, पण कातर का नाही घेतली याच कारण का, आणि सुई कशामुळे घेतली याच कारण काय. तर साधू उत्तर देऊ लागले, बाबा कात्री याच्यामुळे नाही घेतली, कात्री याच्यामुळे नाही घेतली, नव्या सुद्धा वस्त्राला फाडण्याचं काम करती तिचं नाव कात्री, नव्या वस्त्राला फाडण्याचं काम करती तिचं नाव कात्री, आणि जीर्ण झालेल्या वस्त्राला दुरुस्त करण्याचं काम करती तिचं नाव. याच्यातून आपल्याला एकच बोध आहे, काय घेतलं पाहिजे आणि काय टाकून दिलं पाहिजे. कात्री घेऊ नका, कात्रायचे काम जीवनामध्ये कधीच करू नका. जमलं तर शिवायचं काम करा, नाही शिवायचं जमलं तर शिवणाऱ्याजवळ नुसतं बसायचं काम करा, पण कात्रीवाल्याजवळ बसू नका. कात्रायचं काम आयुष्यात करू नका. ते साधूचं लक्षण आहे, साधूच. नाथ महाराजांना गोड उत्तर दिलंय, फाट
नाट्याच लुगडे तुटकीच चोळी या साधूला प्रमाणे फाटक्याच लुगडे तुटकीच तोळी शिवायला दोरा नाही मला दादूला न लगे बाई मला दादूला न लगे बाई फाटक लुगड आणि तुटकी चोळी कोणतं लुगड फाटक आहे नाथ महाराजांची भाषा आहे सोपी आहे भारुडाची पण भारुडासारखं बाबाजी कोणतंच अवघड नाही सगळ्यात जास्त अवघड अभंग असेल तर मुक्ताबाईची दोन नंबरला चांगावटेश्वराची तीन नंबरला नामदेव महाराजाची चार नंबरला नाथ महाराजाची आणि पाच नंबरला तुकाराम महाराजांची सगळ्यात अवघड अभंग मुक्ताबाई टाकू का दर्शक तुकड्या मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले सूर्यासी मुंगी मुंगी लहाने तिला उडता येईन का बर उडता येण्यापेक्षा तिला पंख आहेत का पंख असल्यावर उडता येतं पंख नाही तर मुंगी कोणती उडाली अंतकरणातली सात्विक वृत्तीरूपी मुंगी व्याली सर्वम खलविदं ब्रह्म या ज्ञानापर्यंत शीघ आली आणि पोहोचली आणि तेच नामदेव महाराज वर्णन करतात मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती सतरा रांगण भरून गेले पेले बारा हाती असं काही असं ना पण मृदंग वाजणार एकच नंबर आणला सातरोज आहेत ना सातरोज थांबा बाबाजीला सोडू नका कथेला बी सगळ्याला थांबा तुमच्या शिव मार्ग नाही वाजवणार मिळतात पण जे महाराजाला लागन ते देणारे कमी मिळतात तुमच्या इकडं कडबा असेल जेवारे जेवारे आहे ना है ना जेवारे कडब्याचे कंस काढल्याच्या नंतर पेंडी अगोदर बांधतात कंस काढतात मग त्याला काय म्हणतात पेंडी आता ते रचतात ना पेंडी ते वलई रचन पेंडी फेकणाऱ्याच्या मनावर का रचणाऱ्याच्या मनावर तुमच्या इकडे कसं आहे वळई वळई रचणाऱ्याच्या का फेकणाऱ्याच्या हा एवढं तर माहिती आहे ना मग तसं हे रचणार आहेत आणि हे फेकणारे याला वाजिनार म्हणतात मृदंग समय जाना समय जाना त्या दिवशी तर कीर्तनाला एवढे लोक नव्हते जांबामध्ये आम्ही कळस पूजन केलं आणि कीर्तन किती केलं बाबा फक्त अर्धा तास अर्धा तास आणि जास्त नाही लागत जास्त नाही लागत हां नाही त्या कानबार कसं होतंय लय मसाले टाकले ना बा भाजी बिघडती बाबाजी लय जास्त टाकले ना चवी पुरतच पाहिजे नाही त्या कानबार कसं होतं बच्च बच्च मसाला आणि चव नाही कशाला वा नुसतं टाकीतच राहिले दुसरं कोणतंच नाही केलं मार्मिकता धार्मिकता सरळ शीनता लीनता दीनता नम्रता माणसाजवळ कोणताच दागिना नसावा फक्त नम्रतेचा दागिना असावा नम्र झाला भूत हो नम्र झाला भूत तेने गोविले अळता तेने गोविले नम्र झाला भूता नम्र व्हा नम्र नम्र झाल्यावर केवढाली काम होतील नम्र झाल्यावर केवढाली काम होते आणि नाही नम्र झाल्यावर केवढाली काम
बिघडून जातील. केवढाही काम म्हणून नम्र व्हा, नम्र नम्र हा दागिना आपल्या जवळ असावा. विषय चालला होता फाटकेच लुगडे तुटकीच चोळी शिवायला दोरा नाही. फाटक लुगडं कोणतंय ते सांगतो, हे स्थूल शरीर नऊ ठिकाणी फाटकय बाबा, नऊ ठिकाणी. अमाशिका दिली वांगुली रे कानोबा तुझी घोंगडे चांगडे, कानोबा तुझी घोंगडे चांगडे, कानोबा तुझी घोंगडे चांगडे, कानोबा तुझी घोंगडे चांगडे, कानोबा तुझी घोंगडे चांगडे. हे अमाशिका दिली वांगुली रे, अमाशिका तुझी घोंगडी चांगली. ही घोंगडी आहे, घोंगडी घोंगडी. खेळू लागलो सुर कवडी घोंगडी हरवली, खेळू लागलो सुर कवडी घोंगडी हरवली, घोंगडी हरवली, खेळू लागलो सुर कवडी. अशी घोंगडी असल्यावर ना असा खेळ असल्यावर का वेळ कवा शिक जातो हे कळत नाही. असं वातावरण असलं बाबा वेळ कवा शिक जातो कळत नाही. पण एखांबा एखांबा असं होत वेळच जात नाही. प्रसंग तसा असतो. मोले घातले रडाया नाही असो आणि माया. साधूच लक्षण सांगू लागलो. फाटकेच लुगडे तुटकीच चोळी शिवायला दोरा नाही. वरचं स्थूल शरीर नऊ ठिकाणी फाटकय म्हणजे लुगडय. आणि अंतकरणातली 17 तत्वानं गुंफलेली लिंग देहाची चोळी म्हणजे हे अंतकरणे. आणि मरते वेळेस स्थूल आणि सूक्ष्म शरीर दोन दोन्हीकडे होतात त्यावेळेस साधन रूपी द्वारा नाही आणि नाम रूपी सुई नाही. मला दादूला न लगे बाई, मला नवरा न लगे बाई, देवाला देव घर नाही. मला दादूला न लगे बाई, मला दादूला न लगे बाई, मला दादूला नको गे बाई, देवाला घर दर नाही, देवाला घर दर नाही 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 नाही. अरे दादूला नको गे बाई, अरे दादूला नको गे बाई, बाई बाई दादूला नको गे बाई. देवाला देवघर नाही, मला दादूला न लगे बाई. साधूचा विषय चालला होता. त्यानं सुई शिवकारली, कात्री घेतली नाही. तेची साधूचे लक्षण चंद्र अमृत सुख शेव, चंद्र अमृत सुख शेव, दादा देव
भेटती ते साधू, सगळ्या गोष्टी काही अशक्य येतात, त्या गोष्टी सुद्धा महाराज म्हणतात शक्य होतील, पण साधूची भेट होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात काय साधूचं महत्त्व आहे, सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐशिया, त्यांचं मुख्य लक्षण सांगावं अभंगाच्या द्रुपदाच्या उत्तरखंडामध्ये. हो जग ब्रह्मरूप जाना, जग ब्रह्मरूप जाना, हो जग ब्रह्मरूप जाना, जग ब्रह्मरूप जाना, हो जग ब्रह्मरूप. ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे तुकाराम,
ज्ञानेश्वर माऊली जे जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जे विठ्ठल जे जे विठ्ठल जे विठ्ठल जे